अर्धा मिनिट निघून गेलेला आहे. पहिल्या हाफ मध्ये अडीच मिनिटांमध्ये काय ऍक्शन होते का आपण पाहूयात. शिवराज राक्षे अटॅकिंग मध्ये दिसत असताना देखील हर्षद सदगिरीने बगलेमध्ये हात घालून रेटण्याचा प्रयत्न आहे. दुहेरी फटाचा प्रयत्न शिवराज राक्षे यांचा. पुन्हा आपल्याला पाहतोय की रेड झोनच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मोठी ऍक्शन झाली असली तरी पहिल्यांदा पाय बाहेर गेल्यामुळे एक गुण रेफरीने दर्शवलेला आहे. याच्यावर ऑब्जेक्शन आलेलं आहे प्रियोपाशुमच्या कोचेसने. हे ऑब्जेक्शन पुन्हा घेतलेलं आहे. एक पॉइंट मान्य असल्यामुळे पुढे कुस्ती चालू झालेली आहे. पुन्हा एकदा घडाघडी म्हणजे कुस्ती. शिवराज राक्षे अटॅकिंग मध्ये आपल्याला दिसत आहे. गुणाची कमाई घेतली झोनच्या बाहेर ढकलल्यामुळे. इथून पुढे मला वाटतं 1 मिनिट संपलेला आहे. 5 मिनिटाची कुस्ती राहिलेली आहे. मध्ये 30 सेकंदाचा रेस असणार आहे. 2 मिनिटाच्या कुस्तीमध्ये अटॅकिंग मध्ये हर्षद सदगिरी येताना दिसत आहेत. शिवराज राक्षेची गुणाची बढत असली तरी आपल्या रेफरींनी लिओको शुमच्या अर्जुन एक काका परांचे हे दोन्ही पट्टे फायनलला आमने सामने हर्षवर्धन सत्य विरुद्ध शिवराज राक्षे. हर्षवर्धन देखील आपल्याला आता अटॅकिंग मध्ये दिसतोय. शिवराज देखील दिसतोय. अतिशय चुरशीची कुस्ती. दोघंही आंतरराष्ट्रीय लेवलचे रेसलर्स आहेत. दोघांनाही कुस्तीतला भारकावे टॅक्टिक्स टेक्निक पाहिजे आहे. गर्दन तेज करून खेळ पकडण्याच्या प्रयत्नात दोघंही दिसत आहेत. प्लस दोघंही आपल्याला स्थिर पवित्रामध्ये आणत प्रतिस्पर्ध्याला झोनच्या बाहेर ढकलत. हर्षद सदगिरी यांना 30 सेकंदाचा कालावधी दिलेला आहे. या 30 सेकंदामध्ये जर त्यांनी पॉईंट घेतला नाही तर शिवराज राक्षे यांना गुण जाईल. त्यामुळे हर्षद सदगिर यांना डिफेन्सिव्ह असल्यामुळे 30 सेकंदाचा अवधी दिला. त्यात त्यांनी पॉईंट कव्हर केलाच पाहिजे. असं केलं नाही तर पुन्हा एकदा शिवराज राक्षे यांना 1 गुणाची बढत मिळेल. 30 सेकंदामध्ये 15 सेकंद संपलेत. 15 सेकंद आहेत हर्षद सदगिर यांच्याकडे गुणांकन घालण्यासाठी. शेवटचे 10 सेकंद ते पुन्हा झोनच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न. हर्षद सदगिर जबरदस्त गर्दन खेच. 30 सेकंदामध्ये गुण न घेऊ शकल्याने पुन्हा एकदा शिवराज राक्षेला 1 गुणाची बढत. 2-0 असा स्कोर. पहिल्या हाफ मध्ये आपण पाहतोय शेवटच्या 40 सेकंदाचा अवधी राहिलेला असताना 2 गुणांकाची बढत. शिवराज राक्षे पुन्हा ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतात. थोडासा टॅक्टिकली हर्षद सदगिर खेळ करत असले तरी पुन्हा एकदा पंचांनी हर्षद राक्ष शिवराज राक्षे यांना ताकीद दिलेली आहे. कुस्ती थोडी संत झाली असली तरी दोघांनी गुणांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. पहिल्या 2.5 मिनिटांमध्ये दोघांना स्ट्रॅटर्जीचा वापर करावा लागतोय. वजनाने थोडासा जास्त असलेला हर्षद सॉरी शिवराज की थोडासा कमी असलेला हर्षद हर्षदला थोडे जास्त प्रयत्न करावे लागत आहेत. पहिल्या 3 मिनिटाचा अवधी संपल्यानंतर रेड कॉस्ट्युमचे शिवराज राक्षे यांचे 2 गुण, ब्ल्यू कॉस्ट्युमचे पैलवान हर्षद सदगिर यांचे 0 गुण. 30 सेकंदाचा अवधी संपल्यानंतर 2-0 या स्कोरवर पुन्हा कुस्ती चालू होईल. आणि पुन्हा आपल्याला पाहावं लागेल की याच्यामध्ये पिछाडीवर असलेले सदगिर काय टॅक्टिक्स वापरून हर्षद म्युझिक नको. अतिशय समजते त्यांना ह्या वेळेच टेन्शन माहितीये. ज्यांना कुस्ती कमी समजते त्यांच्यासाठीच हे गुणांकन आहे. परंतु ही टेन्शनची वेळ आहे. म्युझिक नको. कुस्ती झाल्यावर म्युझिक लावा. अतिशय टेन्शनची वेळ आहे दोन्ही कुस्तीगिरांसाठी त्याच्या पाठीराख्यांसाठी. शेवटचे 3 मिनिट आपल्याला ही कुस्ती पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर विश्लेषण आपण जे कुठे आपण करीत आहात. परंतु निश्चितपणे दोघेही एका खेळामध्ये सराव करतात त्याचा निश्चित फायदा कुणाला. हर्षद सदगिर यांची फ्रीस्टाईल मध्ये पण चांगली दमदार कामगिरी आहे. शिवराज राक्षे यांचं तर हेवीवेट मध्ये फ्रीस्टाईलला सिनियर नॅशनल बघण्यात शिवराज राक्षे यशस्वी. पुन्हा 1 गुणाची नोंद झोनच्या बाहेर पटवून दिल्यामुळे
झोनच्या बाहेर युवकांचे पहिलवान अक्षयंना ढकलल्यामुळे पुन्हा एकदा एका गुणाची कमाई शिवराज अक्षय यांची आक्रमण पुन्हा एकदा टॅक्टिक्स वापरून कुठल्याही पद्धतीने गुण हासिल करण्याच्या प्रयत्न शिवराज अक्षय काही हल्ले नाहीत अजून म्हणजे त्यांच्या हात्याचा कुठलाही परिणाम अजून शिवराज अक्षयांवर दिसत नाही. अर्षद सद्गीर यांना आतापासून स्पीड ने कुस्ती करावे लागेल तरच ते तीन गुण कव्हर करू शकतात. एखादा टेक्निक किंवा टॅक्टिक्सचा अवलंब केला तर हे गेलेले तीन गुण अर्षद सद्गीर यांनी मिळवले तरच पुढच्या दोन मिनिटांमध्ये त्यांना काहीतरी अजून गुणांकात मिळवण्याची अपेक्षा होऊ शकते. गुणांकांमध्ये डायरेक्ट चार दोन अशा पद्धतीने गुण दिले जातात. पुन्हा एकदा रेड कॉस्ट्युमचे पहिलवान शिवराज राक्षे यांना फॅसिलिटी डिक्लेअर केल्यामुळे 30 सेकंदाचा त्यांना पुन्हा एकदा 30 सेकंदाचा पुन्हा एकदा अवधी शिवराज राक्षे यांना 30 सेकंदात जर त्यांनी अक्षत सरकेवर गुण घेतला नाही अक्षत सरके यांना गुण एक दिला नाही. पुन्हा एकदा टोलच्या बाहेर ढकलल्यामुळे 30 सेकंदाच्या अवधीमध्ये गुण घेतल्यामुळे शिवराज राक्षे यांना आगामी मॅच गर्दी करू नका. तिथं कुणी आग येण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी बोलून नाही त्या आपण स्क्रीनवर पाहू शकाल कशा पद्धतीने शिवराज राक्षे यांनी खरं पाहायला गेलं तर अक्षत सद्गीर यांची विक्टोरोमन मध्ये देखील जास्त पदकाची कमाई आहे. निश्चित आपण जे बघितले परंतु यावेळेस ते मातीवरून फायनल एखादा खेळाडू अति जर चांगला खेळत असेल तर त्याला मॅट आणि माती या दोन्हीवर कौशल्य आत्मसात होतात. आपण पाहता अर्षद सद्गीर जरी ग्रीको रोमनचे प्लेअर असले तरी या ठिकाणी फ्रीस्टाईलच्या स्पर्धेत आणि ते मातीवरून अंतिम फेरीमध्ये आलेले बरोबर. त्यामुळे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन याने ऑलिम्पिक तक आपला महाराष्ट्र का पहिलवान जाना चाहिए. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेडिकल टाइम काउंट होत आहे आणि त्याची इंजुरी किती लेवलची आहे त्यानुसार रेफरीज तिकडे डिसिजन घेतील. परंतु आता कुस्तीचे 1:45 सेकंद बाकी आहेत आणि रेफरीचा स्कोर आहे 4-0. याला आपल्या ताकदीचा आणि हाईटचा थोडासा उपयोग होताना आपल्याला दिसतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने शांत चित्ताने आपल्याकडे प्रॅक्टिस आहे तिचा वापर शिवराज राक्षे करताना दिसत आहे. त्यासोबत अनुभवासिद्ध असलेले मला वाटत नाही हर्षद सद्गीर हे नाशिकचे असून पुण्यामध्ये तालमीत सराव करतायत. दोन्ही मल्लांचं पुणा कनेक्शन मी हे तुम्हाला सांगितलंय परंतु दोन्ही मल्लांची खेळायची टॅक्टिस ही त्यांच्या डोक्यातूनच येते. त्याच्या गुणांकावरून आपण फक्त अंदाज लावू शकतो की पुढे काय होईल. परंतु ही महाराष्ट्र केसरी आहे आणि याच्यामध्ये शेवटच्या सेकंदापर्यंत तुमचे अंदाज फेल जाऊ शकतात. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार अक्षत सद्गीर यांच्याशी बातचीत चालू आहे. चला बाजूला चला सहकार्य करा. कोपरामध्ये त्यांना थोडासा झटका आल्यामुळे चला बाजूला चला. या ठिकाणी कॅमेरामन मला दिसू देत कुस्ती मला कुस्ती दिसू देत शांतता राखा. पराक्रमार्थीला प्रारंभ.
भाग्याचे लढत सुरू सेकंदामध्ये चमत्कार करते तरच ते बरोबरी किंवा जिंकू शकते. हर्षद संदीप सत्य यांच्यासाठी खूप टफ टाइम आहे. आपण पाहिलं की मिनिटापूर्वी जी ऍक्शन झाली त्याच्यामुळे त्यांना हाताला थोडासा झटका आला असेल, परंतु आता कुठली संधी चालू उपयोग नाही. हर्षद संदीप यांच्या विजयासाठी आपल्या खात्यामध्ये जिंकण्या इतपत गुण शिवराज राक्षे यांनी करून ठेवलेले आहे. त्याच्यामुळे अटॅक आणि डिफेन्स याचा ताळमेळ त्यांच्या डोक्यात आहे, पण अटॅकचा ताळमेळ यांनी वाढवलाच पाहिजे. नक्कीच अपेक्षेप्रमाणे अटॅक होता दोघांचाही, परंतु अनसक्सेस झाल्यानंतर शिवराज राक्षे यांनी देखील एक निपटण्याचा प्रयत्न केला. शेवटचे 53 सेकंद शिवराज राक्षे याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न, अक्षय सरगीर दुहेरीचा प्रयत्न, पुन्हा एकदा शिवराज रक्षण 6-0 गुणांकन 6-0 35 सेकंद 35 सेकंद मारण्याचा अटकट प्रयत्न शिवराज रक्षे गुरु पुन्हा एकदा घडाघडीमध्ये लाख मोलाचे 30 सेकंद अक्षय सदगीर यांच्या हाताला दुखापत असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मेडिकल टाईमची गरज भासलेली आहे. आपण पाहिलं की वेळेची कमतरता असल्यामुळे त्यांनी अटॅकिंगचा सूर घेतला होता, परंतु तो वेळ त्यावेळी फेल होत गेला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो टाइम दिला जातो, पण त्यासाठी 30 सेकंदामध्ये सेकंद 10-6-0 असा गुणा पुढे हर्षवर्धन सत्कीर आक्रमक शिवराज रक्षे शेवटचे 4 सेकंद कुस्ती बाकी आहे.